8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत महिला व मुलींचा गौरव करण्यात आला. डॉक्टर अशोकराव जोगदंड चॅरिटेबल ट्रस्ट सेलू, श्री पी के घाटेसर यांचे आधार फाउंडेशन सेलू, श्री सुनील जे गायकवाड सामाजिक कार्यकर्ता यांच्या संयुक्त विद्यमानांनी घेण्यात आलेल्या महिला निबंध स्पर्धा बक्षीस सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री उमेश काकडे निवृत्त सुभेदार मेजर हे होते. प्रमुख पाहुणे सु संगीता खराबे मॅडम, डॉक्टर अनुराग जोगदंड, गौतम सूर्यवंशी सो लिपणे मॅडम हे होते. प्रथम दीप प्रज्वलन करून राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख वक्त्यांनी आपले विचार मांडले. स्पर्धेचे एकूण 4 गट ठेवण्यात आलेले होते. सो भागवती गट, माता रमाई गट, राजमाता जिजाऊ गट, सावित्रीबाई फुले गट. निबंध स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी सन्मानपत्र या साहित्याचे वाटप करून गुणगौरव करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विजेत्यांना पारितोषिक घरपोच वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात सो घागरे मॅडम, सो निर्मलाताई, सो मोहिनी गायकवाड या भगिनी उपस्थित होत्या. तसेच सतीश जाधव, रमेश दोड, रघुनाथ देशमुख, सातपुते, पी के शिंदे, समीर शेख, शेख सुलेमान, पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते. महिला गटातून सो कीर्ती राऊत, मुलीच्या गटातून तनिष्का तेलभरे, अक्षदा हेलसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात श्री सुनील गायकवाड यांचा वाटा होता. परभणी जिल्हा ब्युरो चीफ श्री पी के घाटे. बेटिया बचाइए जी, बेटिया बचाइए, देश को बचाना है तो बेटिया बचाइए. हो, जे स्त्रीचा सन्मान करतात तेच खरे मर्द असतात, बाकी मिशा तर झुरळाला पण असतात. मला इथं बोलण्याची संधी दिलीत आणि माझा सन्मान केला त्याबद्दल आयोजकांच्या सहयोगाचे आभार मानते.